मी पत्रकारांना पण नेहमी म्हणतो आल्यानंतर दादा अमकामून जर बारामतीला येणार आहेत त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे अरे येऊ दे ना बारामती काय अजित पवारच्या बापाची बारामती आहे सगळ्याची बारामती उद्या तुम्हालाही कुणाला वाटलं तर तुम्ही बारामतीमध्ये येणार ना तो तुमचा अधिकार आहे आणि आलेल्यांचं स्वागत करणं ही आपली परंपरा संस्कृती आहे ही आपली शिकवण आहे वडीलधाऱ्यांची त्याच्यामध्ये व्हाईट वाटायचं काय कारण किंवा कुणी नेते महाराष्ट्रात आले दादा हे महाराष्ट्रात आले अरे येऊ दे ना त्यांचा अधिकार आहे ना आम्ही कधी दुसऱ्या राज्यात गेलो तर ते म्हणतात अजित पवार या राज्यात कशाला आला त्याच्यावर पत्रकार मित्रांनो माझी हात जोडून मीडियाला विनंती आहे की तुम्हाला कुठल्या बातम्या जर दाखवायला नसल्या तर हे असलं काहीतरी दाखवून बसू नका अलीकडं कुणी आम्ही कुठे गेलो ना कुठल्या गणपतीला गेलो कि ती गाडीत उतरल्यापासून ती पूजा करेपर्यंत तेवढंच दाखवत असतात कशा करतात गणपतीला तर सगळेच जातात देवाचं दर्शन घ्यायला कुणाची नाही प्रत्येकाचा अधिकार आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाची कुठे ना कुठे श्रद्धा असते भक्ती असते अंधश्रद्धा असू नये अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये मी देखील आहे त्याच्यातनं समाजाचं नुकसान होत आज जग कुठल्या रस्त्याने चाललेलं आहे आणि काही लोक कशा पद्धतीने चुकीचे रस्ते दाखवतात आणि त्याचे दुष्परिणाम काय होतात हे देखील महाराष्ट्रामध्ये अनेक घटना घडल्यानंतर आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतात म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे वेगवेगळ्या पद्धतीने मी आज अनेक पत्रकार पत्र वृत्तपत्र बघितली काही काही आता डिंबे ते माणिक गो बोगण्याचं काय होणार काय होणार छेदा संदर्भामध्ये जे काही राज्याच्या भल्याचं असेल ते जरूर सगळं त्या ठिकाणी होईल त्याच्यामध्ये कुठल्या तरी निवडणुका जिंकायच्या आणि म्हणून काहीतरी लोकांना थातून मातून सांगून मत मिळवायची हा माझा स्वभाव नाही जे माझ्याच्याने होत असतं ते मी करत असतो हे आजपर्यंत गेल्या 30-32 वर्षामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये आता इथून पुढच्या काळामध्ये देखील एक नवीन महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टिकोनातून एक चांगलं काम अधिक चांगल्या प्रकारे कसं करता येईल अशा प्रकारचा आम्हा अनेक सहकाऱ्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे हा प्रयत्न चाललेला असताना वेगवेगळ्या ज्या काही घटना घडतात त्या घटना घडल्यानंतर आपण देखील अस्वस्थ होण्याचं काही कारण आपण प्रत्येकाने आपापलं गाव